हे असं ना कधी कधी होतं, आणि त्यांना झोपायला तीच अंथरुणं पाहिजे, त्यांची ठरलेली अंथरुणं आहेत ना. आणि आता हे कसले आहेत ते मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की हे तांदळाचे पापड आहेत. काय करू शकत नाही, म्हणजे पर्याय नाही आहे काय, त्याच्यामुळे आहे तसंच आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. म्हणजे कालच्या व्हिडिओच्या नंतर, म्हणजे काल वार होता गुरुवार, आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी पुन्हा शूट करायला घेतलेला आहे. म्हणजे काल सकाळी कुणाल आला गावावरनं आणि मुगाचे डोसे तुमच्याशी बघा रेसिपी शेअर केलेली आहे, काल सकाळी केले होते नाश्त्यामध्ये. तर कुणाल आल्याच्या नंतर माझं सगळं काम आटपलं, घरातलं थोडंफार बाकी होतं, म्हणजे किचनचं नाश्ता वगैरे ना ते बनवून झालं होतं. आणि मग पुन्हा मग हॉलमध्ये थोडंसं क्लिनिंग करून घेतलं. फ्रीजच्या वर असं बरंचसं सामान आहे ना, म्हणजे आपल्याला बघा सवय असते, आता घरात इतकी मंडळी आहेत, जे काही वस्तू मिळतील त्या घ्यायच्या आणि फ्रीजच्या वर टाकून द्यायच्या. त्याच्यामुळे फ्रीज काल जरा साफ केला, म्हणजे वरचं सगळं, आणि इतकं सगळं कचरा निघाला, त्याच्यामुळे पुन्हा मग हॉल पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि एकीकडे मशीन चालू होती, म्हणजे कपडे पण धुवायला टाकले होते, आणि एकीकडे चादरी असं सगळं चालू होतं. तर चादरी आता धुवायची सुरुवात केली आहे, 2-3 दिवस झाले. तर मशीन पण झाली होती, ते कपडेवर सगळे ना सुकवायला सुरुवात केली. घरातली कामं आहेत, म्हणजे तुम्ही कितीही करा ती संपता संपत नाही. म्हणजे सकाळी सुरुवात होते ना 6 वाजता, ते अगदी रात्री झोपेपर्यंत बघा घरातली कामं चालू असतात. म्हणजे प्रत्येक गृहिणी हाऊसवाईफ आहे, त्यांचं हेच चालू असतं. तर सेम माझं पण तसंच रुटीन आहे. नंतरला कपडे वगैरे झाले आणि पुन्हा किचनमध्ये आले आणि भांडीवर होती ना ती घासून घेतली नाश्त्याची. आतमध्ये ना काय उरे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आत्ता झालं आहे बघा सगळं, घरातलं काम आहे ना आवरून झालेलं आहे, जेवण पण माझं करून झालेलं आहे. साधं सिम्पल आज जेवण केलेलं आहे, कारण सकाळी नाश्ता असा पोट भरायचं झालेलं आहे. आणि थंडी इतकी वाजते ना, म्हणजे झोपच उडत नाही आहे मला. तर इतकी झोप येते ना, डोळे तुम्ही बघा माझे एकदम पेंगल्यासारखे दिसतात. असं वाटतं सगळं काम म्हणजे ठेवावं आणि गप झोपून जावं असं झालेलं आहे मला. झालं आहे आता जेवण तर झालेलं आहे, म्हणजे कुणालचे बाबा अजून आलेले नाही, तोपर्यंत म्हटलं थोडा वेळ आराम करते, म्हणजे झोप पण पूर्ण होईल आणि असं बरं पण वाटेल. आणि वाघ्या आणि शेरू दोघंजणं एक झोप काढून की आत्ता उठलेले आहेत. आता इथे वॉशिंग मशीन ठेवायची होती म्हणून मग इथे मी आलेली आहे रूममध्ये. आता मी चालली पुन्हा बाहेर. ए चला बाहेर या 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 या, तुम्हाला मी ना दाखवते जेवण काय केलं आहे. तर ही बघा, ही मसूरची ना आमटी केले एकच, आणि कुकरमध्ये भात आला आहे. मला वाटतं मी हळद टाकायची विसरली. हां, हळद नाही टाकली, दिसतं आहे रंगावर ना. एक मिनटं मी जरा हळद टाकते. हे असं ना कधी कधी होतं, झोपेचं असर आहे, झोपेचं असर, त्याच्यामुळे असं विसरायला होतं. पण आपल्याला रंग बघून असं माहिती पडतं की एखादी वस्तू कमी आहे म्हणून. मग आता बघा रंग कसा आला आहे तो. चला झालं आहे सगळं जेवणाचं. आता हे जरा 1-2 मिनटं ना उकळू दे, मग गॅस बंद करते. आणि थोडेसे पापड वगैरे तळायचे. हे बघा दळण काढून ठेवलं आहे, ते द्यायचे चक्कीवरती. म्हणजे एका पिशवीत भरले आणि ही एक्स्ट्राची पिशवी. हे रूम आज येणार ना कुठे रे, काय केलं त्यांनी बघू दे. आणि ह्यांची मस्ती चालू आहे. आणि कुणाल की नाही आधीच आलं आहे ना, म्हणजे काल तो काल जो व्हिडिओ गेला ना त्याचं ए बघा ह्यांची मस्ती कशी चालू आहे. तिथं ब्लँकेट येते, हे ब्लँकेटचे पण बघा कसे तुकडे केले दोघांनी. हे बघा कसे फाडून टाकलेले आहेत वाघे आणि शेरूची कामं आहेत. ही ही चादरसुद्धा चावून चावून सगळी फाडून टाकलेली आहे. कुठे गेली तुम्हाला मी दाखवते. चांगलेसे मोठेच्या मोठे होल करून टाकत. हे बघा हां, हे अशी ह्यांची कामं चालू असतात. हा पण ब्लँकेट आहे ना फाडून टाकलाय दोघांनी चावून चावून. शेरू जास्त आगाव आहे. हा भाव हा बघा हा ब्लँकेट काय हालत. आणि त्यांना झोपायला तीच अंथरुणं पाहिजे, त्यांची ठरलेली अंथरुणं आहेत ना. ते बघा चावतं आहे हे असं सगळं चालू असतं. आता पूर्ण दात येईपर्यंत ह्या दोघांचं असंच चालू राहणार आहे आणि शेरूचं. ए चला ठेवा, चला तुम्हाला जेवायला द्यायचं दोघांचं. चला जेवून घ्या, चला काय खाल्लं तू वाघ्या बघू दे आकर.
दाखव दाखव काय खाल्लं काय खाल्लं. चिचण्या खायच्या बघू दे, चिचण्या खायच्या बघू दे. आपण काय नाही करत, तोंडामध्ये हा घातलं तरी आमचे भाग्याश्वरू काही करत नाही दोघं पण. दे बघू दे, आकर दाखव मला. तू कर तू कर तू कर, खायचं नाही. तू त्यांनी चहाची पात खाल्ला नाही. तर इथे बघा, मी आता पापड घेतलेत शेकायला. एक मिनटं इथे ठेवते. तर हे बघा, हे वेगळेवेगळे पापड तळायला घेतलेत. हे उडदाचे, हे नाचण्याचे पापड बघा, तुम्हाला दाखवले होते मी. आणि आता हे कसले आहेत ते मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की हे तांदळाचे पापड आहेत. त्या ताईंनीच आपल्याला दिलेले. तळून बघते, म्हणजे माहिती पडतील. फास्ट टाकते पहिला. तांदळाचे तुम्हाला दाखवते मी. भरपूर असं मोठं मोठं फुललं आहे. मी दुपारी जेवून झाल्यानंतर आता ही डायरेक्ट संध्याकाळी मी तुम्हाला भेटते. त्याच्या आधी बरीचशी कामं करून झालेली आहेत. म्हणजे मी संध्याकाळी 1.5-2 तासासाठी बाहेर पण गेले होते. दळण टाकायचं होतं, परत रेषांवर जायचं होतं, पुन्हा मार्केटमध्ये असे 2-3 कामं होती. ती करून मी घरात आली आणि आली तर बघते तर पूर्ण हॉलभर कुणाल निना पसारा काढून ठेवला. म्हणजे गावून बघा, तो बॅग घेऊन आला ना, ते सगळं सामान त्याने असं बाहेर काढून ठेवलं होतं. अंथरुणं जिकडे तिकडे करून ठेवले त्याने. पूर्ण हॉलमध्ये असा कचरा झाला होता. म्हणजे त्याला त्या बॅगा आहेत ना धुवायच्या होत्या. त्याच्यामुळे म्हणजे तो म्हणत होता की नाही आई, आत्ताच्या आत्ता धुवायचे. मी नाही म्हणत होती, म्हणजे उद्या धुते सकाळी, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे त्याला तितकी घाई झाली. तर लगेच त्यांनी मशीन वगैरे बाहेर आणली आणि मग मशीनमध्ये त्या बॅगा आहेत ना धुवायला टाकल्या मी. आणि तितक्यात की नाही पाणीसुद्धा आलं होतं. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी असं 2 टाईम पाणी आता येतं. त्याच्यामुळे फटाफट सगळं काम की नाही आटपायचं होतं. आणि सुरुवात केली मग रात्रीच्या म्हणजे रुटीनला कामाला. तर मशीन एकीकडे चालू ठेवली आणि मग इथं घेतलेलं आहे मी जेवण करायला. तर भाजी धुवून घेतली. वांग्याची भाजी आज बनवणार आहे मी. आणि म्हणजे खूप दिवसानंतर वांग्याची भाजी आणली होती घरामध्ये. तर ही जी रेसिपी आहे ना, ती आमचे सासरे म्हणजे कुणालचे बाबा आहेत ना, त्यांचे वडील, ह्यांची ही रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. एक गोष्ट मला म्हणजेच खूप असा आनंद होते तुम्हाला सांगताना की आमचे सासरे होते ना, ते एक नंबरचे कूक. म्हणजे त्यांचं हातचं जेवण इतकं टेस्टी बनायचं ना, म्हणजे एखाद्या बाईला पण लाजवेल इतकं छान जेवण ते करायचे. खूप मस्त बनवायचे. आणि थोडंफार जे काही मी शिकलेले आहे रेसिपी वगैरे मालवणी पद्धतीच्या, त्या त्यांच्याकडूनच मी बघून बघून शिकलेले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही चला आज वांग्याची भाजी करते, तर ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. साधी सिंपल. आता ही रेसिपी आहे ना, जेव्हा माझं लग्न झालं ना त्यावेळेस मी गावी गेले होते. म्हणजे आपण बघा, देवाच्या पाया पडत होतो ना, त्यावेळेस त्यांनी चुलीवरती ही रेसिपी केली होती. त्यावेळेस लग्न आमचं बघा नवीनच होतं आणि मला काय एवढं काही जमायचं नाही. त्याच्यामुळे म्हणजे बनवली त्यांनी घाईघाईमध्ये इतकी टेस्ट झाली होती ना, तर मला आज वाटलं की नाही चला कुठंतरी ही रेसिपी आहे तुमच्या शेअर करावी. तर इथे वांगी वगैरे बघा चिरून घेतलेले आहेत. फोडणीमध्ये टाकलेलं आहे कांदा, लसूण टाकायचं. आणि तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकून करू शकता किंवा तिखट मसाला. तर इथे मी तिखट मसाल्याचा वापर केलेला आहे. टॉमॅटो टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे तेल फुटेपर्यंत सगळं व्यवस्थित तो मसाला आहे ना असं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतरला वांगी आणि त्यात मी एखादं 2 बटाटे पण टाकले होती. आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं भाजी टाकल्यानंतर. म्हणजे जो मसाला आहे ना तो सगळ्या भाजीला लागला पाहिजे व्यवस्थित. आणि नंतरला आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि थोडासा गरम मसाला, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकायचं. आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून वांगी शिजेपर्यंत ही भाजी ना आपल्याला शिजून घ्यायची. 5-7 मिनिटांमध्ये वांग्याची भाजी ना शिजून होते. आणि शिजून झाल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे ओलं खोबरं. ताईनो नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. आता लग्नाला माझ्या जवळजवळ 29-30 वर्ष झालेले आहेत, पण त्या भाजीची चव आजही माझ्या जिभेवरती आहे. इतकं आमचे सासरेनं जेवण खूप छान बनवायचे.
पण आता नाही आहेत ते ह्या जगामध्ये, नाहीतर का असते तर म्हणजे ते खुश झाले असते की इतक्या छान छान रेसिपी मी शेअर करते तुमच्याशी, कारण बहुतेक सगळ्या मालवणी रेसिपी मी त्यांच्याकडनंच बघून बघून शिकलेली आहे. आणि भाजी बघा इथे आपली रेडी झालेली आहे. आता ह्या भाजीसोबत काय हवं, चपातीपेक्षा भाकरी सगळ्यात बेस्ट, म्हणजे ती कोणती पण भाकरी असू दे, तांदळाची, बाजरीची, ज्वारीची, नाचणीची, कोणती पण भाजी म्हणजे भाकरी तुम्ही घ्या, खूप टेस्टी लागते ह्या भाजीबरोबर. तर इथे मी तांदळाच्या भाकऱ्या की नाही करायला घेतल्या. आता थोडंसं विषय निघालेला आहे तर कुणालचे बाबा आहेत ना, म्हणजे आमचे सासरे आहेत ना, त्यांच्याबद्दल मी बोलते. त्यांना जाऊन आता जवळजवळ 10 ते 12 वर्ष झालेली आहेत, पण आज जर का ते असते या जगामध्ये तर खूप खुश झाले असते. गावची त्यांना प्रचंड ओढ होती आणि त्यांच्या मुलाने गावी घर बांधले म्हणजे विश्वास न पटणारी ही गोष्ट आहे की गावी घर आमचं झालेलं आहे. कारण कधीच गावी जास्त असं येणं जाणं नव्हतं, त्याच्यामुळे आज जर का ते असते ना तर खूप खुश झाले असते, ह्याची 200% मला गॅरंटी आहे. आणि कधी कधी कुणालच्या बाबांना की ना खूप अशी आठवण येते पण त्यांची, जेव्हा आम्ही गावी घर बांधायला घेतलं ना त्यावेळेस कुणालच्या बाबा खूप असे भावूक झाले होते की आज माझे वडील असते, तर खूप खुश झाले असते. पण आज ते त्यांचे जे चुलते वगैरे आहेत त्यांना त्यांच्या वडिलांच्या जागी ते बघतात कुणालचे बाबा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण कधी कधी त्यांना अशा आठवण खूप येते वडिलांचे, कारण ते वडिलांचे खूप लाडके होते कुणालचे बाबा. तर झालं बघा, आता इथे सगळं माझं जेवण वगैरे करून झालं आणि भांडी वगैरे होती ना ती मी घासून घेतली, जी काय निघाली होती ती. आणि नंतरला बघितलं तर किचनमध्ये ना टाईल्स वगैरे जरा थोडंसं माझं लक्ष गेलं, तर खूप असं टाईल्सवरती अशी चिकटपणा आणि सगळे डाग वगैरे पडलेले बघितले मी. तर म्हटलं चला पाणी पण येत होतं, तर म्हटलं चला किचन आणि थोडं साफ करून घेऊया, टाईल्स वगैरे धुवून घेऊया. तर इथे फटाफट मी सगळं ते साबण वगैरे ते लावून घेतलं आणि गॅस, ओटा आणि आजूबाजूची जी टाईल्स आहे ना ती फटाफट धुवून घेतली. आता ही सफेद रंगाची टाईल्स आहे ना, त्याच्यामुळे डाग वगैरे उडले ना तेलाचे वगैरे का पटकन असे दिसून येतात. पण जेव्हा पण माझं लक्ष जातं की नाही आता खूप असं वाटतंय चिकटपणा झालेला आहे, कधी वाट बघत नाही मी, लगेच मग क्लीन करून घेते. आणि एक 10 मिनिटांमध्ये सगळं किचन वगैरे बघा आवरून झालं, ओटा वगैरे स्वच्छ असं क्लीन करून झालं, पूर्ण घर क्लीन करून झालं, लादी वगैरे पुसून झालं, परत कपडे. आणि हां, कपड्यांचं जे पाणी निघालं होतं ना, म्हणजे बघा बॅग टाकलं ना धुवायला, तर ते साबणाचं पाणी होतं ना निघालेलं, मी काय केलं मग पुन्हा त्या मशीनमध्ये की नाही गोधडी टाकली एक धुवायला, म्हटलं साबणाचं पाणी वेस्ट का करायचं, म्हणून मग टाकली, म्हणजे आपली गोधडी पण धुवून निघाली. तर असं सगळं म्हणजे मॅनेज बघा करते मी, काट कसं राहायला म्हणूया आपण. तर इथे सगळं माझं की आवरून झालं, जेवायचं बाकी होतं आणि कुणालचे बाबा मला थोडीफार मदत करत होते, कारण बघा पाण्याचा टाईम असला काही खूप घाई गडबड असते. आणि सगळं काम आटपलं आणि मग आम्ही घेतलंय जेवायला. ए मस्ती करू नका रे, दोघं जरा बघा भांडणं करतात मागे आणि शेरू. भाकरीचा तुकडा दिला त्यांना खायला ना, जरासा तुकडा म्हणजे शेरूला अगोदर दिला होता पण त्याला नको झाला म्हणून भागायला दिला. आणि आता शेरू परत त्याची कळ कळायला गेला, मग त्यांना हवा आहे. आता दोघं पण जेवून झालेलेत आणि आम्ही आता सर्वजण जेवायला बसले, म्हणजे फायनली घरात सगळं काम झालेलं आहे. आता फक्त जेवायचं आहे, 2-4 भांडे ते घासायचे. चांगलं किचन क्लीन झालं आहे आमचं आणि पूर्ण हॉल पण चांगला असा क्लीन झालेला आहे. चांगलं झालं भाजी सगळं जेवायला. आमच्याकडे काही तोंडात ना शब्द निघत नाही, हा सगळा वेळा पसारा पडला. तुम्ही कुणाच्या बाबांना तुमच्या पुढे विचारते, हा सगळा पसारा पडलेला आहे आपला, ह्या बॅगा बिगा हे कसं सगळं व्यवस्थित होणार, कधी होणार? बरं, मला अशा बऱ्याच कमेंट्स येतात की ताई पसारा आहे पसारा आहे. आम्हाला पण आवडत नाही, पण काय सध्या काही आमच्याकडे ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे चाललंय. आता हे कसं आतमध्ये पण नाही ठेवू शकत, बेडरूममध्ये पण नाही ठेवू शकत, त्याच्यामुळे आता काय करू शकत नाही, म्हणजे पर्याय नाही आहे काय, त्याच्यामुळे आहे तसंच आहे. अंथरुणं पण आता ही बघा बाहेर ठेवलेत ना, समोर दिसत टेबल देते. तर काय होतं, अंथरुणं दिवसा पण लागतात, म्हणजे दुपारच्या वेळेस कधी असं आराम बिराम करायचं झालं ना, आणि आता थंडीचं वातावरण त्याच्यामुळे असं जमिनीवर बसलं ना खूप गारठा लागतो, त्याच्यामुळे अंथरुणं कशी लागतात मग, त्याच्यामुळे ते समोर ठेवलेलेत असं सगळं आहे. आणि आता ठेवायला जागा पण नाही, ती बॅग पण फुल आहे, म्हणजे कपडे वगैरे आहेत ना त्याच्यामुळे सगळ्या बॅगा पण फुल झालेल्या आहेत, हे रोजचे कपडे आणि नवीन काही कपडे नव्हते, त्याच्यामुळे काही ऑप्शन नाही आहे, सपसरा आहे. आणि हे जे डबे आहेत ना, त्यात सगळं सामान आहे, धान्य वगैरे आहे, ते काही मी नाही ठेवलेलं आहे,
ते आमच्या सासूबाईने ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मी तिथे काही करू शकत नाही, कारण मी इथे आत्मे ठेवलं होतं पण त्या म्हणाला की इथेच राहू दे, त्याच्यामुळे म्हटलं राहू दे इथेच असं आहे ते। तर चला आता जेवून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते। ही जी रेसिपी आहे ना तुम्ही करून बघा, अशी पण छान लागते भाजी, ट्राय करून बघा आणि भाकरीवर तर अजून छान लागते। व्हिडिओ आजचा आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय बाय सर्वांना।